हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाशी घुले आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने माथाडी कामगार आणि मालवाहतूकदारांचा संप संपला आहे. मालवाहतूकदार आणि माथाडी कामगारांनी समन्वयाने काम करावं असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं. आमदार संग्राम जगताप आणि हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या मध्यस्थीने मिटला माथाडी कामगार आणि मालवाहतूकदारांमधला संप. माथाडी कामगार आणि मालवाहतूकदारांनी समन्वयाने काम करावं आमदार संग्राम जगताप. महाराष्ट्रातील सर्वात मोठा नगर शहरातील रेल्वे स्टेशनवरील मालधक्का स्थलांतरित करण्याचा प्रयत्न काही दिवसांपासून चालू होता, परंतु हा मालधक्का स्थलांतरित केल्यामुळे अनेक माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येणार होती. सदरच्या प्रकरणांमध्ये आमदार संग्राम जगताप आणि अविनाश घुले यांनी लक्ष घालून माथाडी कामगारांसमवेत संवाद साधून कामगार आयुक्त आणि मालवाहतूकदार यांच्याशी चर्चा करून सदर प्रश्न हा मार्गी लावला. मार्केट यार्ड येथील कामगार आयुक्त कार्यालय येथे आमदार संग्राम जगताप यांनी माथाडी कामगार आणि मालवाहतूकदार यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, कामगार आयुक्त जास्मिन शेख समवेत, नगरसेवक प्रशांत गायकवाड, विलास उबाळे, गोविंद सांगळे, मालवाहतूकदार नानासाहेब गाडे, करीम हुंडेकरी, भरत ठाणगे, गुरु गोविंद सिंग वाही, उद्धव पवार आदींसह माथाडी कामगार उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की रेल्वे स्टेशनवरील मालधक्का हा संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. या माध्यमातून खताचा, अन्नधान्याचा तसेच सिमेंटसह इतर वस्तूंचा पुरवठा संपूर्ण जिल्ह्याला केला जातो. गेली 42 दिवस हा संप सुरू असल्यामुळे विविध समस्यांना कामगारांसह नागरिकांना देखील सामोरं जावं लागतंय. हा संप मिटणे गरजेचा होता. सदरचा प्रश्न समजल्यानंतर ताबडतोब हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि सर्व माथाडी कामगारांना आणि मालवाहतूकदारांना एकत्रित करून हा प्रश्न मार्गी लावला असं यावेळी ते म्हणाले. पण ही बेचाळीस ताणतणाव, बरेच विषय त्याच्यातून, बरेच पुला घालून पाणी गेलं. शेवट मी 3 दिवसापूर्वी 3-4 दिवस झाले मला वाटतो की हा विषय कुठेतरी मिटो अशा राज्य दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय, कारण हुंडेकरी पण तितकेच महत्त्वाचे आणि कामगार पण तितकेच महत्त्वाचे. तर त्याच्यातून आता जो मॅडमने आदेश काढला तो आता तो न्यायालयीन, आता त्याच्या बाबतीत लय बोलणं विषय नाही, पण जो काही निर्णय होईल तो कामगारालाही मान्य राहील आणि हुंडेकरांना असा तोडगा. नगर शहराचे लाडके आमदार सन्माननीय संग्रामभाई जगताप, 4 दिवसापूर्वी मी त्यांच्याकडे गेलो, सर्व कामगारांची त्यांची भेट घातली की भैया हा विषय कुठेतरी मिटला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी सुरुवात सकारात्मक, कारण जो मध्यस्थी करतो तो दोघांचेही, एकाची कधी बाजू घेत नसतो, तो दोघांचीही बाजू घेऊन समतोल करून त्याला अडचण नाही आणि आपल्याला अडचण नाही असे मध्य काढत असतो. पण आता आपली ह्याला भेटायच्या आधीच न्यायालयीन प्रक्रिया चालू झाली होती मला वाटतं, त्याच्या आधीच ते न्यायालयात मग गेले होते. तरी आपण म्हणजे भैयांनी आज आम्ही जवळजवळ मॅडम आम्ही दुपारपासून जवळजवळ 2.5 तास च्या वर मला वाटतं गेले असतील. हुंडेकरी असतील, आमदार संग्रामभाई जगताप असतील, सन्माननीय शेख मॅडम असतील, आपण सकारात्मक चर्चा होऊन तो विषय असा होता की फक्त खताबाबत विषय करायचा होता. पण आमदार साहेबांनी सर्व हुंडेकरी असतील त्यांना विनंती केली की आपण धक्का तिकडं न नेता आपल्या शहराचा हे पण 600 कुटुंब आहेत यांचा सुद्धा तुम्ही सकारात्मक विचार आपला, क्योंकि आपल्या शहराचाच विषय आहे ना, आपल्या शहरातले जे लोक आहेत तर धक्का जर हल्ला तर यांचा सुद्धा उदरनिर्वाहाचा मोठा अडचण निर्माण होईल. या दृष्टिकोनातून भाईंनी पण सर्व हुंडेकरांना रिक्वेस्ट केली की जे काही होईल ते न्यायालयात गेलेलं आहे, आपण त्याच्याबाबत बोलल्यात काही मजा नाही, पण तुम्ही इथं धक्का वेळातला इकडं प्रयत्न करता तो नगर आपला जो माल धक्का आहे, मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात मोठा धक्का आपला देईल. तर बरेच जण कामगार क्षेत्रातले पण याच्यात उतरले होते. मी आमच्या सर्व कामगारांच्या वतीने त्यांचेसुद्धा आभार मानतो. 40-45 दिवस आपला सर्व महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा धक्का असणारा म्हणजे नगरचा रेल्वे स्टेशनवरचा धक्का आहे. आणि ज्यावेळेसपासून धक्का सुरू झाला त्यावेळेसपासून असा प्रसंग कधी आला नाही, पण दुर्दैवाने सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या. पण गेल्या 4-5 दिवसापूर्वी ज्यावेळेस तात्यांनी मला सांगितलं की आता असे असे प्रकार सगळा घडलेला आहे आणि ते सगळं आता आपल्याला सर्वांना लक्ष याच्यामध्ये घालावं लागेल, कारण दोन्ही बाजू आहे की आज जे काही इथं
माल येतो हा अगदी शेतकऱ्यांच्या संधी येणारं महत्त्वाचं काम म्हणजे खताचं काम आहे. तर तेही आता पाऊस झालेला आहे आणि मग त्याची आवक आता येत असताना एकदम पहिल्याच ते मालाचं शॉर्टेज असतं आणि नगर जिल्ह्यामध्ये तो माल आला पाहिजे एवढं एकच ठिकाण आहे. आणि मग या सगळ्या बाबतीमध्ये नंतर बाकीचे काही दैनंदिन FCIचा माल असेल म्हणजे अन्नधान्याचा माल असेल ते रेस्टिंगच्या माध्यमातून गोरगरिबांच्या घरापर्यंत माल जातो. मग त्याच्यामध्ये छोटे मोठे बांधकामाचे काम असतात, एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या बांधकामाकरता सिमेंट लागतं, सिमेंट असेल, मोठे मोठे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट चालू असतात त्याच्याकरता सिमेंट लागतं. या सगळ्या अडीअडचणी या सगळ्या या कामामुळं आज खरं तर अडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला खरं तर लक्ष घालणं ही आवश्यकता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही जशी जशी चर्चा करत गेलो त्याच्यामधले वेगवेगळे विषय माहिती होत गेले पण खरं तर प्रथमतः हा विषय आमच्यावर आला हे सगळं नवीन विषय होता. आता रुटीनमधला विषय असता मॅडम तर हे सगळं तुम्हाला सांगतो. आता तात्यांना विचारलं तात्यांनाही अनुभव चांगला आहे पण ह्या वेगळ्या प्रकारच्या अडचणी तात्यांसमोर देखील होत्या. कारण आता आपण पाहतो की तिथं काम करताना सगळेजण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे प्रत्येकाचे वेगवेगळं काम असतं पण हे लोक आता सगळे जे काही काम करणारे लोक आहेत ते मॅडम तुम्हाला सांगतो हे फार बऱ्याच वर्षापासून सगळे लोक एकत्र आहेत. हे काही आपण मध्यस्थी करायची आवश्यकता नाही. हे सगळे लोक एकच विचारायचे पण थोडं बाप देणं देवाण घेऊन झालं की थोडं त्यामध्ये आपल्याला आज गोविंद मामा ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. पण खरं तर या 3-4 दिवसाच्या चर्चेपासून ज्यावेळेला आपल्या तिथं आपण ज्या ठिकाणी धक्क्यावरती आलो ज्यावेळेस आपण तिथं सगळी चर्चा केली तर ताबडतोब तिथून आल्यानंतर हे सगळे लोक लगेच म्हणले की आता बरं झालं सगळा विषय तुमच्याकडे आलेला आहे तर आपल्याला आता सगळं बसून मार्ग काढायचा. त्यांनी कधी सांगितलं नाही की आपला मार्ग काढायचा नाही अशी कधी भूमिका त्यांनी बजवली. तुमच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचं वाच्यता एकाही माणसाने केली नाही की आपलेच लोक आहेत आणि आपल्या ह्याच्यातून मार्ग काढायचे. पण निश्चित मग त्यांना मी काले आमची तात्या आम्ही सगळेजण त्यांच्याशी बोललो आणि आज त्यांना आम्ही विनंती केली. आता म्हटलं आमचं शेवटचं तुम्ही ऐका की आता जे काही पूर्वीपासून आपलं जे काम चालू आहे त्या रेटला आपण काम करू करायला आपण सुरुवात करू. तुम्ही कंपनीकडून जो काही माल येतो शासनाकडून जो काही माल येतो तो मागवायला सुरुवात करा आणि धक्का आपला पहिल्या टप्प्यामध्ये आपला सुरू झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घ्या. आणि त्यांनी लगेच त्याला विनंतीला आपल्या मान दिला करत त्यांना मी ती विनंती केली आणि म्हणून त्यांनी लगेच सांगितलं की ठीक आहे हरकत नाही आपण ती विनंती या ठिकाणी तुम्ही जे सांगताय आम्ही त्या पद्धतीने आम्ही तुमच्या शब्दाला आम्ही तिथं काम करायला तयार आहोत. आणि मग त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या कामगार बांधवांकडून तात्यांनी देखील आश्वासन दिलं त्यांना शाश्वती दिली की आमच्या सगळ्या बांधवांकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मॅडमही त्यांच्याशी बोलल्या आहेत कुठल्याही बाकी प्रकारच्या ज्या काही अडचणी असतात त्याला आपण सोबत बसून म्हणजे मार्ग काढू पण धक्का या ठिकाणी सुरू करावा. सगळं जे काही येणारं जे काही माल आहे ते काही एखाद्या कुटुंबाकरता नाही एखाद्या व्यक्ती करता नाही तर हे जिल्ह्याचा सगळा विषय आहे. आणि त्यामुळं हा सगळा मार्गी लागण्याकरता देखील त्यांनी खरं तर ताबडतोब होकार दिला आणि म्हणून विशेष त्या ठिकाणी तुमचे देखील मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि जे काही आता सगळी प्रक्रिया पुढच्या आहेत आपण काही लोक एकमेकांना नवीन नाहीत त्यामुळे आता मॅडम हे कोर्टात होणार यांच्यात ते आपसातच होणार का आपल्याला कोणाला साक्षीदार करणार ते काय आज आपण सांगू शकतो. एकदा सुरू झालं का ते सगळे परत सगळे सुरू होतात. प्रतिनिधी लीला शागरकर, न्यूज 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.